लेक्चर नंबर 3 आपले यूनिट फर्स्ट सुरू आहे. यूनिट फर्स्ट आहे आपला बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन. ओके, तर त्या बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन मध्ये लास्ट लेक्चरला आपण काही पार्ट डिस्कस केला, त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय स्विच गियर, व्हॉट इज मीन बाय प्रोटेक्शन, नेसेसिटी ऑफ प्रोटेक्शन सिस्टम आणि फंक्शन ऑफ प्रोटेक्शन सिस्टम, या चार गोष्टी डिस्कस केल्या. त्याच्यामध्ये एक पॉइंट राहिला होता की स्विच गियर इक्विपमेंट, तर तो जो पॉइंट राहिला तिथून पुढे आपण आता स्टार्ट करतो. पॉइंट आहे स्विच गियर इक्विपमेंट अँड देअर सिम्बॉल. वेगवेगळे स्विच गियर इक्विपमेंट्स कोणते आहेत आणि त्यांचे सिम्बॉल्स काय आहेत, त्यांचे फंक्शन्स हे आपल्याला चेक करायचं. आता इथे कसं लिहिलेलं आहे, स्विच गियर इक्विपमेंट, इक्विपमेंट नंतर त्याचं फंक्शन आणि फंक्शन नंतर त्याचा सिम्बॉल. ओके, तर फर्स्ट जे स्विच गियर इक्विपमेंट आहे आपल्याला ते म्हणजे फ्यूज. ओके, फ्यूज तुम्ही नॉर्मली सगळ्यांनी घरामध्ये बघितलं असेल. आपण बऱ्याच ठिकाणी मोटरमध्ये किंवा घरातल्या एका सर्किटमध्ये काय करत असतो, फ्यूज वापरत असतो. तर ह्या फ्यूज जे आहे, फ्यूजचं काय उपयोग असतो किंवा ह्या फ्यूजचं फंक्शन काय, तर टू प्रोटेक्ट द सर्किट. एसकेटी म्हणजे सर्किट, सर्किटचा शॉर्ट फॉर्म आहे. इथून पुढे जर एसकेटी आलं तर ते सर्किट, सीबी आलं तर ते सर्किट. टू प्रोटेक्ट सर्किट अगेन्स्ट ओव्हर करंट अँड शॉर्ट सर्किट करंट. ज्यावेळी सर्किटमध्ये काय होतं, जास्त करंट होतो, ओव्हर करंट होतो, रेटेड करंटपेक्षा जास्त होतो. रेटेड करंट म्हणजे काय, तुम्ही जर एखादं डिव्हाइस विकत घेतलं म्हणजे इस्त्री असेल, बल्ब असेल, तर त्याच्यावरती रेटिंग लिहिलेलं असतं, 230 व्होल्ट पर्यंत वापरा, 5 एम्पियर, 50 हर्ट्स, हे त्याचं रेटिंग झालं. ओके, मग 5 एम्पियर हे त्याचं काय झालं रे, की रेटेड करंट, की 5 एम्पियरपर्यंत करंट जर केला त्याच्यामध्ये त्याने त्या डिव्हाइस व्यवस्थित रन करू शकतो. पण त्या 5 एम्पियरपेक्षा दुप्पट तिप्पट करंट जर असेल तर त्याला ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किट करंट म्हणतात. ओके, 1.2 टाइम्स इतका करंट सस्टेनेबल असतो किंवा सस्टेन करू शकतो डिव्हाइस. पण त्याच्यापेक्षा जर जास्त करंट झाला तर त्याच्यामुळे डिव्हाइसला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मे बी डिव्हाइस डॅमेज होऊ शकतं. मग हे काय करतं, फ्यूज काय करत असतं की जो काही ओव्हर करंट आहे किंवा जो काही शॉर्ट सर्किट करंट आहे, जो रेटेड करंटपेक्षा जास्त असणार आहे, डबल असणार आहे, ट्रिपल असणार आहे, तर त्या अशा करंटपासून काय करतं आपल्या डिव्हाइसला प्रोटेक्शन देतं. ओके, आता ह्याच्यामध्ये नॉर्मली काय असते, फ्यूज बघितले तर घरामध्ये जे रिवायरेबल फ्यूज असते ज्याचं आपण वायर चेंज करत असतो, तर त्याच्यामध्ये कसं असतं, एक वायर असते लहान गेजची वायर असते, जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा ओव्हर करंट त्याच्यामध्ये गेला तर ती वायर काय होते, मेल्ट होते, म्हणजे विरघळली जाते, त्याच्यामुळे काय होतं, कॉन्टॅक्ट ब्रेक होतं. ते जेणेकरून काय होतं की तुमचं सर्किट आणि तुमचा जो हे डिव्हाइस आहे ते काय होतं, डिस्क्रिमिनेट केलं जातं किंवा आयसोलेट केलं जातं. तर ह्या फ्यूजसोबत टू प्रोटेक्ट सर्किट अगेन्स्ट ओव्हर करंट अँड शॉर्ट सर्किट करंट, हा फ्यूजचा सिम्बॉल. एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये काय एक लाईन ड्रॉ आहे, तर हा फ्यूजचा सिम्बॉल झाला. तर फर्स्ट आपलं जे स्विगर इक्विपमेंट होतं ते म्हणजे फ्यूज. आता सेकंड जे आपलं स्विगर इक्विपमेंट आहे ते आहे सर्किट ब्रेकर. ओके, हा जर वर्ड तुम्हाला वेगळा असेल, सर्किट ब्रेकर म्हणजे सर्किट ब्रेक करणार. ओके, तर आता तिथं काय बघा, त्याचं फंक्शन बघा, टू मेक ऑर ब्रेक द सर्किट मॅन्युअली और रिमोटली अंडर नॉर्मल कंडिशन एंड ऑटोमेटिकली अंडर फॉल्टी कंडिशन. आता हे काय करतं, हे सर्किट ब्रेकर सर्किटला ब्रेक पण करतं आणि मेक पण करतं. कारण की एकदा ब्रेक झाल्यानंतर परत कॉन्टॅक्ट जर मेक केला तर तो मेक झाला, आणि ज्यावेळेला तुम्ही मेक असताना ब्रेक केल्यानंतर काय झाला, तो ब्रेक झाला. सर्किट ब्रेकर काय करतोय, कॉन्टॅक्टला ब्रेक पण करू शकतो सर्किट आणि मेक पण करू शकतो आणि मॅन्युअली. ओके, मॅन्युअली म्हणजे काय, स्वतः एखादा माणूस सुद्धा असतात आणि रिमोटली काय करू शकतो, रिमोटली अंडर नॉर्मल कंडिशन. आणि जर नॉर्मल कंडिशन असते, नॉर्मल कंडिशन म्हणजे कुठलाही फॉल्ट नाही, अशा फॉल्ट कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, रिमोटली पण हे मेक आणि ब्रेक करू शकतो. बट ऑटोमॅटिकली अंडर फॉल्टी कंडिशन. आणि ज्यावेळी फॉल्ट होतो, फॉल्ट झाल्यानंतर हा ऑटोमॅटिकली वर्क होतो. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला वर्क करायची गरज नाही. म्हणजे सर्किट ब्रेकरला आपण मेक करू शकतो, ब्रेक करू शकतो अंडर मॅन्युअली अँड रिमोटली अंडर नॉर्मल कंडिशन. मॅन्युअली आणि रिमोटलीचा अर्थ काय, मॅन्युअली म्हणजे आपले जे जुने टी व्ही होतात, जुने टी व्हीला तिथं त्याच्या टी व्ही बरोबर जे स्विच असायचा, तो आपण चॅनल बंद करण्यासाठी, आवाज वाढवण्यासाठी वेगवेगळे स्विच असायचे, तर ते स्विच वापरून आपण काय करायचो, टी व्हीचा आवाज वाढवायचो किंवा चॅनल चेंज करायचो, तर त्याला म्हणायचं मॅन्युअली. आणि रिमोटली म्हणजे काय, आता आपल्याकडे रिमोट आले, टी व्ही तुमचा जरी लांब जरी असला तरी तुम्ही जागेवरती बसून रिमोटनं काय करू शकता, सगळ्या गोष्टी चेंज करू शकता, व्हॉल्यूम इन्क्रीज करू शकता, चॅनल चेंज करू शकता. ओके, तर ह्या याला म्हणतात रिमोट. मग आपण काय करू शकतो, सर्किट ब्रेकरमध्ये आपण सर्किट मेक आणि ब्रेक करू शकतो मॅन्युअली आणि रिमोटली कधी नॉर्मल कंडिशन. पण हे ऑटोमॅटिकली कधी होते, जर एखादा फॉल्ट झाला की ऑटोमॅटिक सर्किट ब्रेक.
सर्किटला काय करतो स्वतःचे कॉन्टॅक्ट्स ओपन करतो ओके आणि सर्किटला काय करतो आयसोलेट तर त्याचा सर्किट ब्रेकरचं काय हे फंक्शन आहे की सर्किटला ब्रेक किंवा मेक करणे अंडर नॉर्मल कंडिशन किंवा मॅन्युअली आणि रिमोटली अंडर नॉर्मल कंडिशन आणि जर ऑटोमॅटिकली अंडर फॉल्ट कंडिशन ज्यावेळी फॉल्ट होतो त्यावेळी तो ऑटोमॅटिकली रन होतो तर पहिले दोन स्विच कोर इक्विपमेंट्स आपण कुठले बघितले तर एक बघितला फ्यूज आणि दुसरा बघितला सर्किट ब्रेकर आता थर्ड जो आपला तो म्हणजे अर्थिंग स्विच आता अर्थिंग स्विच हा जो स्विच कोर इक्विपमेंट आहे हा कशासाठी वापरला जातो टू डिस्चार्ज द व्होल्टेज ऑफ द लाईन आता एखादी लाईन आहे तर ती लाईन डिस्चार्ज करण्यासाठी आपल्याला काय करतो अर्थिंग स्विचचा उपयोग होतो ड्यू टू द चार्ज ऑफ लाईन कॅपॅसिटन्स टू अर्थ आफ्टर डिस्चार्जिंग लाईन फ्रॉम द लाईन सेक्शन म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की ट्रान्समिशन लाईन्स असतात तर ह्या ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत ओके ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये काय असतं की इथं शेवटी खाली काय असते ते अर्थ असते या अर्थमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय असतो एक कपॅसिटन्स फॉर्म होतो कपॅसिटन्स म्हणजे काय आहे पॅरल प्लेट असते एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट मग आता ट्रान्समिशनमध्ये समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि अर्थला जर निगेटिव्ह चार्ज असेल आणि त्यांच्यामध्ये मिडियम काय एअर मग कपॅसिटर काय असतो की दोन पॅरल प्लेट्स असतात त्या पॅरल प्लेटवरती एकावरती पॉझिटिव्ह चार्ज एकावरती निगेटिव्ह चार्ज आणि त्यांच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल मग आता एक इथे बघा हा पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि निगेटिव्ह चार्ज झाला आणि दोघांच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून एअर वापरली जाते मग ऑटोमॅटिकली याच्यामध्ये काय होतो रे तर कपॅसिटन्स फॉर्म होतो तो जो कपॅसिटन्स फॉर्म झालेला आहे किंवा जे काही व्होल्टेज लाईनमध्ये आहे ते डिस्चार्ज करण्यासाठी आपल्याला अर्थ स्विच असतो हा अर्थ स्विच समजा असा आहे की हा अर्थ स्विच आहे जर ज्यावेळी आपण हा क्लोज केले तर हा सगळा जो डिस्चार्ज आहे किंवा जो कपॅसिटन्स तयार झालेला आहे तो कपॅसिटन्स काय होणार आहे अर्थ सगळा जाणार तर हे झालं कपॅसिटन्स सॉरी अर्थिंग स्विच अर्थिंग स्विचचं फंक्शन काय टू डिस्चार्ज द व्होल्टेज ऑफ द लाईन ड्यू टू द चार्ज ऑफ द लाईन कपॅसिटन्स टू अर्थ आफ्टर डिस्कनेक्टिंग फ्रॉम द लाईन सेक्शन त्याचा सिम्बॉल हा असा आहे हा एक स्विच आहे आणि हा अर्थिंगचा सिम्बॉल अर्थिंग आणि स्विच ह्या दोघांचा सिम्बॉल ऍड करून तुम्हाला अर्थिंग स्विचचा सिम्बॉल दिला आहे ओके तर तीन फंक्शन्स तीन स्विच इक्विपमेंट झाले फ्यूज झाला सर्किट ब्रेकर आणि अर्थिंग स्विच आता फोर्थ आहे तो आयसोलेट आयसोलेट काय करतो बघा टू डिस्कनेक्ट द पार्ट ऑफ द सिस्टम फॉर मेंटेनन्स फ्रॉम लाईव्ह सर्किट अंडर नो करंट कंडिशन आयसोलेटर हा म्हणजे एक प्रकारचा स्विचच असतो हा काय करतो की डिस्कनेक्ट करतो पार्ट्स काय करतो सर्किट काय करतो डिस्कनेक्ट करतो पण कधी नो करंट कंडिशन म्हणजे ज्यावेळी लोड नसेल लोड कंडिशन असेल किंवा सिस्टीममध्ये करंट नसेल त्या केसमध्ये याला फक्त ऑपरेट करायचा करंट असताना किंवा लोड असताना जर आयसोलेटर ओपन केला तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं आर्क तयार होतो हीट क्रिएट होते त्याच्यामुळे फायर होऊ शकतो त्यामुळे आयसोलेटर कधीही करंट कंडिशनला किंवा लोड कंडिशनला ओपन करायचा नाही आयसोलेटर ऑलवेज ओपन ॲट अ नो लोड कंडिशन किंवा नो करंट कंडिशन ओके आयसोलेटरचं फंक्शन काय टू डिस्कनेक्ट द पार्ट ऑफ द सिस्टम फॉर मेंटेनन्स फ्रॉम लाईव्ह सर्किट अंडर नो करंट कंडिशन आणि त्याचे जे सिम्बॉल आहेत ते दोन सिम्बॉल आहेत पहिला आहे तो सिंगल ब्रेक आयसोलेटर आहे आणि दुसरा आहे तो डबल ब्रेक आयसोलेटर आहे ओके हे त्याचे सिम्पल जसा स्विच असतो त्या स्विच टाईपमध्येच कारण की आयसोलेटर हा एक प्रकारचा स्विचच आहे तो डिस्कनेक्ट फक्त सिस्टमला करतो ओके तर चार गोष्टी बघितल्या आपण चार सर्किट इक्विपमेंट्स बघितले ते एक बघितलं फ्यूज दुसरं बघितलं सर्किट ब्रेकर तिसरं अर्थिंग स्विच आणि फोर्थ वन इज द आयसोलेटर प्रत्येकाचे फंक्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत प्रत्येकाचा सिम्बॉल आपण बघितलेला आहे आता अजून पुढचे जे आहेत ते आपण चेक करू आता फिफ्थ नंबरचा एक आहे लाईटनिंग अरेस्ट towards the earth towards the earth
divert high voltage surge towards the earth due to lightning strike. म्हणजे एखाद्या केस मध्ये समजा जर एखादा सबस्टेशन असेल किंवा एखादा टावर असेल तर या टावर वरती काय होतं लाइटनिंग सर्ज येतो ओके कारण की तुम्हाला माहिती आहे की जिथे हाइट जास्त असते ते हाइट जास्त असल्यामुळे होते वीज त्याच्यावरती कोसळते तर लाइटनिंग सर्ज आला किंवा एखादा लाइटनिंग स्ट्रोक आला तर लाइटनिंग स्ट्रोक आल्यानंतर काय होते की जेव्हा वीज पडते तेव्हा तिथलं व्होल्टेज काय होतं वाढतं ओव्हर व्होल्टेज होतं मग ते जे ओव्हर व्होल्टेज झालेलं ते ओव्हर व्होल्टेज डायव्हर्ट करायचं असेल तुम्हाकडे अर्थ कडे तर ते काम कोण करतं लाइटनिंग असतं म्हणून काय सांगितलं टू डायव्हर्ट हाय व्होल्टेज सर्ज टुवर्ड्स द अर्थ ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक लाइटनिंग स्ट्रोक मुळे म्हणजे विजेमुळं ज्या आकाशातून विजाचं म्हणतात त्या विजांमुळं जो काही ओव्हर व्होल्टेज तयार होणार आहे ते ओव्हर व्होल्टेज डायव्हर्ट करण्याचं अर्थ कडे काम कोणाचं असतं तर ते लाइटनिंग असतं काम हा त्याचा सिम्बॉल आहे ओके तर द नेक्स्ट सिक्स नंबरचा जो आपला कलर का ट्रान्सफॉर्म सीसीटी पण म्हणतात याला हा तुम्हाला लास्ट सेमिस्टरला झालेला आहे ट्रान्सफॉर्मर दिस इज करंट ट्रान्सफॉर्मर टू स्टेपिंग डाउन टू स्टेपिंग डाउन द मॅग्निट्यूड ऑफ करंट फॉर मेजरमेंट ऑफ फॉर मेजरमेंट प्रोटेक्शन अँड कंट्रोल म्हणजे काय रे तर जे वेगवेगळे करंट्स आहेत तर करंटची व्हॅल्यू समजा खूप जास्त असेल करंटची व्हॅल्यू समजा खूप जास्त असेल तर त्या केसमध्ये जो आपल्याला मेजर करणारा मीटर आहे त्या मीटरची व्हॅल्यू पण आपल्याला जास्त लागते मीटरचं रेटिंग पण काय लागतं जास्त लागतं जर मीटरचं रेटिंग जास्त लागायला लागलं तर त्या केसमध्ये काय होणार तुमची कॉस्ट पण मीटरची वाढणार आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही करंट ट्रान्सफॉर्मर वापरला करंट ट्रान्सफॉर्मर काय असतो स्टेप ट्रान्सफॉर्मर असतो म्हणजे त्याचं सेकंडरीचं व्होल्टेज जास्त असतं सेकंडरीचं व्होल्टेज जास्त म्हणजे करंट कमी मग जर समजा प्रायमरी साईडला तिथं जर समजा 100 1000 एम्पियर करंट फ्लो होत असेल आणि इकडच्या साईडला समजा 5 एम्पियर करंट आला तर हा 5 एम्पियर करंट मेजर करणं काय रे इझी आहे ओके मग तुम्ही हा ठरवू शकता की इथं 5 एम्पियर आला तर इकडं 200 1000 असेल जर इथं 4 आला तर 800 एम्पियर इथं 3 आला तर 600 एम्पियर इथं 2 मेजर केला तर इथं 400 एम्पियर इथं 1 मेजर केला तर इथं 200 एम्पियर ओके म्हणजे याचा अर्थ काय सेकंडरीचा करंट जितका कमी तितका मेजर करायला सोपा आणि त्याच्यावर तुम्ही प्रायमरीचा करंट ठरवू शकता बरोबर आहे ना म्हणून हे कशासाठी वापरलं जातं तर मेजरमेंटसाठी आणि प्रोटेक्शनसाठी पण करंट ट्रान्सफॉर्मरची गरज असते ओके मग करंट ट्रान्सफॉर्मरचं काय काय फंक्शन टू स्टेपिंग डाउन द मॅग्निट्यूड ऑफ करंट फॉर मेजरमेंट प्रोटेक्शन अँड कंट्रोल ओके म्हणजे मेजरमेंट करण्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी आपण करंटचं मॅग्निट्यूड कमी करण्याचं काम कोण करतो रे करंट ट्रान्सफॉर्मर त्याला सीटी असं पण म्हणतात त्याचा सिम्बॉल पण तिथे तुम्हाला दिलेला आहे आता त्यानंतर लास्टचे डिव्हाइस आहे ते आहे पीटी म्हणजे पोटेन्शियल डिव्हाइस किंवा पोटेन्शियल लास्ट स्विच गेअर इक्विपमेंट आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याला पीटी असं म्हटलं जातं टू स्टेपिंग डाउन the magnitude of
लाइन वोल्टेज फॉर मेजरमेंट प्रोटेक्शन एंड कंट्रोल. तर प्रोटेक्शन नेक्स्ट स्टेज वर इक्विपमेंट आहे पोटेंशियल ट्रान्सफॉर्मर. पोटेंशियल ट्रान्सफॉर्मरचं काम काय टू स्टेपिंग डाउन द मॅग्नेट्यूड ऑफ लाइन व्होल्टेज. करंट ट्रान्सफॉर्मर काय करतोय की करंटचं मॅग्नेट्यूड स्टेप डाउन करतोय. हा काय करतोय व्होल्टेजचं मॅग्नेट्यूड स्टेप डाउन करतोय. कशासाठी मेजरमेंट ऑफ प्रोटेक्शन कंट्रोल. म्हणजे जर समजा व्होल्टेज खूप जास्त असेल तर ते खूप जास्त व्होल्टेज मेजर करण्यासाठी समजा इथे 132 केव्ही व्होल्टेज आहे तर तुम्हाला 132 केव्ही इतकं रेटिंग असणारं व्होल्टमीटर पाहिजे जेणेकरून इथलं मेजर करायला. आणि इकडं समजा आहे 33 व्होल्ट. ओके म्हणजे 132 केव्ही किती झालं रे 33 व्होल्ट. मग जर 33 व्होल्ट तुम्ही मेजर इझिली करू शकता 33 व्होल्ट जर सेकंडरला असेल तर तुम्ही ठरवू शकता की ह्याचा जर रेशो तुम्हाला माहीत असेल ट्रान्सफॉर्मरचा तर तुम्ही सांगू शकता की पलीकडचं व्होल्टेज किती आहे 132 केव्ही. ज्याचा अर्थ तुमचा जो मीटरमध्ये मेजरमेंटचा खर्च वाढत होता तो खर्च ह्यांच्यामुळे कमी होतो. आणि हे जे दोन डिव्हायसेस आहेत ते मेजरमेंट पर्पज आणि प्रोटेक्शन पर्पजसाठी वापरले जातात. ओके तर आतापर्यंत आपण 7 स्विचगेअर डिव्हाइस बघितले. ती म्हणजे पहिला होता फ्यूज, त्यानंतर सर्किट ब्रेकर, त्यानंतर अर्थिंग स्विच, त्यानंतर आयसोलेटर नंतर करंट लाइटनिंग अरेस्टर, त्यानंतर करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. प्रत्येकाचे आपण काय केलेले आहेत रे प्रत्येकाची फंक्शन्स बघितलेले आणि प्रत्येकाचा सिम्बॉल आपण बघितलेला आहे. ओके तर हे सगळे सिम्बॉल्स आणि फंक्शन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इथून पुढचे जे लेक्चर्स आपले होणार आहेत किंवा इथून पुढचा जो सिलेबस असणार आहे, इथून पुढचा जो कोर्स असणार आहे, तर ह्या कोर्समध्ये हे शब्द सगळे वारंवार येणार. करंट ट्रान्सफॉर्मर असेल, लाइटनिंग अरेस्टर, सर्किट ब्रेकर, तर त्यावेळी त्यांचं फंक्शन माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ॲज वेल ॲज त्यांचा सिम्बॉल माहीत असणं पण तुम्हाला गरजेचं आहे. ओके तर हे झाले सगळे स्विचगेअर इक्विपमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स. आता ह्यानंतर आपण काय बघूया, एक कॉन्सेप्ट आहे नॉर्मल अँड अबनॉर्मल कंडिशन, ती आपण त्याचे डेफिनेशन बघू आणि त्यानंतर हे लेक्चर करू. तर नेक्स्ट पॉइंट आहे नॉर्मल अँड अबनॉर्मल remaining constant
मोटर ची प्लेट बघितला आपल्या मशीन लॅब मध्ये जरी जाऊन बघितला तरी तिथे कळेल की तुम्हाला जे नेम प्लेट वरती करंट गिवन असतो तर तो सुद्धा रेटेड करंट, तो जर रेटेड करंट सिस्टम मध्ये फ्लो होत असेल किंवा त्या रेटेड करंटपेक्षा कमी, समजा 5 एंपियर हा रेटेड करंट आहे, 5 एंपियर पेक्षा कमी करंट जर फ्लो होत असेल तरी चालेल, आणि प्रोव्हाइडेड दैट व्होल्टेज एंड फ्रिक्वेन्सी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या कॉन्स्टंट असल्या पाहिजे, ते चेंज नाही झाले पाहिजे. तर असं जर असेल तर त्याला म्हटलं जातं नॉर्मल कंडिशन ऑफ द सिस्टम. ओके, काय असलं पाहिजे, करंट रेटेड असला पाहिजे किंवा रेटेड करंट पेक्षा कमी असेल तरी चालेल, आणि व्होल्टेज एंड फ्रिक्वेन्सी ह्या गोष्टी सेम असल्या पाहिजे किंवा कॉन्स्टंट असल्या पाहिजे, तर त्याला आपण नॉर्मल कंडिशन. सेकंड बघा आता अबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय. Is a defect any part of the system, any part of the system due to which current is diverted from. Current is diverted from desired path. Current is diverted from desired path. With increasing magnitude. Okay. The abnormal condition की definition है this detect any part of the system. कि part तुमच्या system का कुठलेही part में detect होऊ शकते. Due to which ह्याच्यामुळे काय होतं, करंट इज डायव्हर्टेड, करंट काय होतो डायव्हर्ट होतो, त्याला ज्या पाथमधून फ्लो व्हायचा त्या पाथमधून फ्लो होता, करंट इज डायव्हर्टेड फ्रॉम डिझायर्ड पाथ विथ इन्क्रीजिंग मॅग्निट्यूड, आणि करंटचं मॅग्निट्यूड पण काय होतं इन्क्रीज होतं, तर याला म्हटलं जातं अबनॉर्मल कंडिशन ऑफ द सिस्टम. याला म्हटलं जातं अबनॉर्मल कंडिशन ऑफ द सिस्टम. काय सांगितले बघा, नॉर्मल कंडिशन मध्ये इट इज द स्टेट ऑफ नेटवर्क की ज्याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज काय असतात, करंट काय असतो रेटेड किंवा बिलो रेटेड असतो. पण नॉर्मल कंडिशन अबनॉर्मल कंडिशन मध्ये काय होतं की करंट डायव्हर्ट होतो डिझायर्ड पाथ पासून आणि त्याचं मॅग्निट्यूड काय होतं इन्क्रीज होतं, तर त्याला म्हटलं जातं अबनॉर्मल कंडिशन ऑफ द सिस्टम. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊन त्या एक्झाम्पलमधून तुम्हाला नॉर्मल केस आणि फॉल्ट केस कळेल. ओके, करंटचे तुमचे व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते. ओके, तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं,
तर सगळे स्विचगियर इक्विपमेंट्स बघितले आणि नॉर्मल आणि अबनॉर्मल कंडिशनचे डेफिनेशन विथ दिस एग्जांपल. ओके, उरलेले जे आपले पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. थँक्यू.